जिथं दुर्बुद्धी वास्तव्य करते तिथं सुख वजा होत. म्हणून दुर्बुद्धी सुचू नये. चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता या दिशेनं जाण्याची दुर्बुद्धी सुचू नये माणसा. ज्या माणसांना ती दुर्बुद्धी झाली त्या घरात लक्ष्मी कधी नांदत नाही. तुम्हाला पापही करावं वाटतं आणि पुण्यही गोळा व्हावं वाटतं, दोन्ही गोष्टी एकत्रित येतील कशा? एक तर पापाची कमाई होईल आणि पापाच्या कमाईला निघाल्यानंतर पुण्याचा क्षय होईल. इतिहास आहे, दखल आहे. आपण जरा तपशिलात शिरून त्याचा विचार केला पाहिजे. कोणाकडूनही पापाचं थोडंही साहचर्य भगवंत भक्तीमध्ये स्वीकारत नाही, त्याकरता दुर्बुद्धी ते म्हणा. कदानुपजो नारायणा. लोकलची ट्रेन पकडून नवरा घरी येतो आणि मायको त्याच्याकडे संशयाच्या भावनेनं पाहते, काय करावं त्याने? जिथं दुर्बुद्धी होते ना तिथं प्रेम सुद्धा संपत महाराज. होऊ नये. पोरी हो, तुम्हालाही दुर्बुद्धी होऊ देऊ नका. जितक्या मुली कीर्तनाला ना, मुलींना सांगतोय, मुलींना तुम्हाला दुर्बुद्धी होऊ देऊ नका. तुम्हाला एकदा दुर्बुद्धी झाली तर आमचं आयुष्य बर्बाद होतं आमची. पण ज्या वेळेला अधोगतीची चिंता अंतकरणामध्ये उत्पन्न होते, ती अधोगती होऊ नये. ही अंतकरणामध्ये ज्या वेळेला भावना निर्माण होते ना, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबर भगवंताकडे करुणा भागतात. अधोगतीची चिंता निर्माण झाल्यानंतर भागलेली करुणा काय बोलू शकते याचं उत्तर तुकोबर अभंगाच्या पहिल्या चरणात. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते चांगली चालते भो गावात. गावच जाधवच. तुम्ही मापारी ना?
तरी जाधवांवर प्रेम करताय ना तुम्ही किती. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपजो नारायणा. देवा कधी दुर्बुद्धी देऊ नको रे. आमची बुद्धी सत्सद्विवेकामध्ये वैभवीत नांदावी यापेक्षा येतो खूप बरं आहे ना. हा अभंग दररोज प्रार्थनेकरता म्हटला पाहिजे. आमच्या फडावरती दररोज काकडा झाल्यावर हा अभंग म्हणतो आम्ही. दररोज हा अभंग म्हटल्याशिवाय काकडा पूर्ण होत नाही. हा म्हटला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. जिच्या आधारावरती दररोज आपलं जगणं आहे ना ती चांगली असली पाहिजे. बुद्धी हिचं तादात्म्य ज्या दिवशी आत्म्याबरोबरच निघून हवं तिकडे निघेल त्यावेळेला चांगल्या चांगल्यांना जीवनात धक्के बसले महाराज. तिचं तादात्म्य बिघडू नये, तिने योग्य वाटचाल धरावी. दुर्बुद्धीला कधी आपली बुद्धी जाऊ नये, त्या दिशेनं तिनं पाऊल टाकू नये. प्रत्येकाला सद्बुद्धी असावी महाराज, सत्सद्विवेकात आपली बुद्धी नांदावी. 11 दिवस माहेरात राहिली बायको दिवाळीला आणि 12व्या दिवशी घरी येते आणि 12व्या दिवशी दारात उभी असलेली बायको तिला आत घेण्याकरता ज्यावेळेला मालक दरवाजा उघडतो त्यावेळेला तिच्याकडे संशयाच्या भावनेनं पाहतो. त्याला दुर्बुद्धी म्हणतात. विनाशक आले विपरीत बुद्धी या संशयावनी थोर, अनेक पापनाही घोर, हा विनाशासी वा घोर प्राणी असी. पाहिते त्याच्याकडे, तिच्याकडे संशयग्रस्त नजरेने. कोट्यवधी रुपयानं ते घर भरलेलं असू द्या, सुख नाही आहे त्या घरात. का? तिथं दुर्बुद्धी वास्तव्याला आहे. जिथं दुर्बुद्धी वास्तव्य करते तिथं सुख वजा होत. म्हणून दुर्बुद्धी सुचू नये. चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता या दिशेनं जाण्याची दुर्बुद्धी सुचू नये माणसा. ज्या माणसांना ती दुर्बुद्धी झाली त्या घरात लक्ष्मी कधी नांदत नाही. तुम्हाला पापही करावं वाटतं आणि पुण्यही गोळा व्हावं वाटतं, दोन्ही गोष्टी एकत्रित येतील कशा? एक तर पापाची कमाई होईल आणि पापाच्या कमाईला निघाल्यानंतर पुण्याचा क्षय होईल. इतिहास आहे, दखल आहे. आपण जरा तपशिलात शिरून त्याचा विचार केला पाहिजे. कोणाकडूनही पापाचं थोडंही साहचर्य भगवंत भक्तीमध्ये स्वीकारत नाही. त्याकरता दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. लोकलची ट्रेन पकडून नवरा घरी येतो आणि मायको त्याच्याकडे संशयाच्या भावनेनं पाहते, काय करावं त्यांनी. जिथं दुर्बुद्धी होते ना तिथं प्रेम सुद्धा संपतो महाराज. होऊ नये. पोरी हो, तुम्हालाही दुर्बुद्धी होऊ देऊ नका. जितक्या मुली कीर्तन आल्या ना, मुलींना सांगतोय, मुलींना तुम्हाला दुर्बुद्धी होऊ देऊ नका. तुम्हाला एकदा दुर्बुद्धी झाली तर आमचं आयुष्य बर्बाद होतं. आमची मदार आहे हो, पोरी हो तुमच्यावर. जितके माणसं कीर्तनाला बसले ना, आमची इज्जत तुमच्या हातात आहे पुरी. तुम्ही तरुण व्हायला लागता तशीच आमची धडधड वाढते, तुम्हाला काय सांगा. आता 10 पोते सोयाबीन झालं तरी आमच्या डोक्यात चिंता असते तुमच्या लग्नाची, तुम्हाला काय सांगावं. पुरी रस्त्यानं जाताना एखादा पोरगा चांगला देखना दिसला आणि मालकरी दिसला की मनात विचार येतो आमच्या हा माझ्या सोनीकरता योग्य राहील का, हा पोरगा कोण्या समाजाचा असेल गड्या, हा आपला नातेवाईक तर निघणार नाही. अरे याला हिला आपल्या पोरी बलबद्दल याचा संबंध जोडायचा का, लावायची का गोष्ट, मनात विचार येतो महाराज. एक पाऊल चुकीचं पडलं तुमचं तर आमचं अख्खं जीवन उद्ध्वस्त होतं, अख्खं जीवन. तुमचं पाऊल इतकं योग्य असलं पाहिजे की ज्या वेळेला तुमचं या कडतीमध्ये लग्न लागेल, मंडप सजलेला राहील, आशीर्वादाच्या अक्षदा लोक तुमच्या डोक्यावरती घालतील. ही टाळकरी मंडळी सप्ताहाला आली आहे ना इथं, या गायक वादकांचं एक वेगळं नातं कळतीबरोबर जुडेल. कळतीतल्या बापाने तुमच्या वडिलांनी या टाळकऱ्यांना पत्रिका दिली, यावो आमच्या पोरीला आशीर्वाद द्यायला. वेळात वेळ काढून आले सगळे आशीर्वाद द्यायला तुम्हाला. मोठी मोठी माणसं आली, पाहुणे आली, मंडपात तुम्हाला आशीर्वाद दिला. लोक कौतुक करताय, तुमचं वर्णन करताय, नाव घेताय तुमचं. ब्राह्मणवाणी मंगलाष्टकं म्हटली, लग्न लागलं, तुमची गाडीत बसायची वेळ आली, तुमच्या आईने तुम्हाला तिलक केलं, हळद अक्षत कुंकू लावलं, आशीर्वादाचा हात तुमच्या डोक्यावरून फिरवला. ओले झालेले दोन्ही डोळे मायनं तिच्या पदरानं पुसले. एवढ्यावरती तुमची बिद्यागिरी होऊ नये या मताचं मी आहे. तुमच्या आईनं त्या गाडीत बसलेल्या तुमच्या सासूला नवरदेवाच्या आईला सांगावं, बाईसाहेब थोडंसं थांबा आणि तुमची माय घरात पळत जावी. पोरी हो, तुमच्या मायनं घरात पळत जाऊन कुठे जावं. देवघरात ठेवलेला वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणावा.
आणि तुमच्या हातात देऊन म्हणावं लेकीच्या सासूकडे पाहून, बाई नुसती 22 वर्षाची वाढलेली पोरगी तुमच्या घरात पाठवत नाही भाऊ, आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी सून तुमच्या घरात पाठवतो आहे. माझी लेख तुम्हाला काय देईल मला माहिती नाही हो, पण माझ्या लेकीचा बाप आणि माझ्या लेकीची आई असलेली ज्ञानराजाची विचारसरणी तुमचं घर गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. बाई अतिरेक होऊ नये प्रेमाचा, माझा विश्वास माझ्या मुलीवर नाही हो, माझ्या ज्ञानोबारेंवर आहे. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सन्यावा, नाम घेता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. तुमच्या हाती ज्यावेळेला तुमची माय ज्ञानेश्वरी देईल ना, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असलेला चेहरा तुमच्या बापाच्या पुढे समोर येईल आणि डबडब रडेल तुमचा हिमालयाच्या उंचीचा बाप तुमच्या करता. ज्या पुरीचा हिमालयाच्या उंचीचा बाप, पर्वतासारखं कठोर हृदय असलेला बाप भर मंडपात रडला, त्या बापाच्या डोळ्यातून अश्रूचे निघालेली थेंब जगातला सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो पुरी हो. तो आशीर्वाद घ्या, रडवा त्या बापाला तुम्ही निघताना. इतकं प्रामाणिकपणे, इतकं इमानदारीनं आणि इतकं स्वच्छ आणि इतकं चारित्र्य संपन्न जीवन जगा की आम्हाला भीक मागावं लागलं तरी चालेल, पण तुमचा विवाह करताना थोडा तरी राग तुमचा आमच्या मनात येऊ नये. इतकं सुंदर राहा तुम्ही. प्रार्थना करा त्या परमेश्वराला, कलशरोहणाला, देवा दुर्बुद्धी देऊ नको रे. 200 रुपये रोजानं काम करणारी माय रे माझी, ती कधी कधी मिळतो नाही तर 2 वाजेपर्यंत राब राब राबते रे उन्हात, कष्ट करते ती. आपण काही करोडपती माणसं होतो, अन्य लोकांच्या पुरी पडून जात आहे सामान्य. मला एक गाडीत फोन होता, मी पंढरीनाथ महाराजांना रस्त्याने सांगितलं, रडत होती महाराज माझ्याजवळ एक माय. आज मी नारदाच्या गादीवरून बोलतोय, रडत होती रडत. तिनं मला फोन लावला, महाराज माझी लेख निघून गेली हो, मला सांगितलं नाही हो तिने. त्या पोरीची आई रडत होती ज्यांच्या घरी 55 एकर जमीन आहे, बागायती, आणि ज्याच्यासोबत पोरगी पडून गेली त्याच्या घरावर 7 पत्र आहे. तो दररोज दारू पितो आणि त्याचं हे दुसरं लग्न आहे. कुठं आहात तुम्ही? 12:30 वाजेपर्यंत तुम्ही मोबाईल घेऊन बसता, बाप म्हणतो अभ्यास करतोय, अभ्यास करतोय. कसला अभ्यास करतो? तुम्हाला थोडी शरम नाही वाटत आपण आपल्या आईशी आपल्या बापाशी खोटं बोलतो? माणूस किती चांगला आहे आणि किती नालायक आहे हे स्वतःपेक्षा दुसरं कोणालाच माहिती नसतं महाराज, कोणालाच माहिती नसतं. एक तर स्वतःला माहिती असतं आपण किती सज्जन आहोत हे स्वतःला आणि आपल्या मोबाईलला माहिती असतं. आपल्या मोबाईलला माहिती आपण किती सज्जन आहे. कधीतरी त्याचा खोलात विचार जाऊन करा, आपण काय करतोय, किती चुकीच्या दिशेने आपला प्रवास चाललाय. मुलींना तरी हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमची विवेकासहित ती बुद्धी नांदवा, दुर्बुद्धीच्या दिशेला जाऊ देऊ नका. तुम्ही 50,000 रुपये पगार कमवला पाहिजे नाही आम्हाला वाटत, तुम्ही वर्गात पहिला नंबर आणला पाहिजे नाही आम्हाला वाटत, तुम्ही महाराष्ट्रभर नाव कमवलं पाहिजे नाही आम्हाला वाटत. पण एक गोष्ट छातीवर हात ठोकून सांगतो, तुम्ही आम्ही कमवलेली इज्जत ती इज्जत मातीत घालू नये, आमच्या तोंडाला काळपासून ही अपेक्षा तुमच्याकडून आहे. तेवढं भीक द्या आम्हाला, तेवढं दान मागतोय आम्ही. आम्ही पाया पडतो तुमच्या, पण तुम्ही नीट वागा. सगळ्या लेकींना माझी हात जोडून विनंती आहे, तुमचा बाप कधी रडवू नका. फलित झालं आपल्या कडतीतल्या सप्ताचं, फलित नाव घेतलं पाहिजे कडतीतल्या पोरीचं. इतका सुंदर प्रपंच थाटला पाहिजे, या इज्जतदार लोकांचं नाव काढलं पाहिजे तुम्ही तिकडे. दुर्बुद्धी होऊ नये महाराज. एकदा झालेली दुर्बुद्धी माणसाचं जीवन हानीत घेऊन जाते. कोणाला झाली ही बुद्धी? इतकी विचित्र आहे की चांगल्या चांगल्यांचं ज्ञान हरवते. पंचवटीत सीतामय्या आल्या, कशाला? वनवासात. वनात जाते वेळी भगवंतानं सीतामाईला सांगितलं, सीते येतो मी, येतो मी. म्हणजे त्यावेळेला राजा दशरथांनी विविध वस्त्र आणलं होते सीतामाईला, ती परिधान करून बघत होत्या राज्याभिषेकाकरता. अगं राज्याभिषेक नाही, मी वनवासात जातोय. त्यावेळेला वनवास म्हणता बरोबर सीतामाईनं आतून उत्तर दिलं, येतो मी या प्रश्नाचं उत्तर आतून येतंय प्रभाकर भाऊ. ते उत्तर असं आहे, निरोप कसला
माझा घेता जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जिथं माझा मालक तिथं त्याची मालकीण. ज्याची बायको गरिबीत, ज्याची बायको आजारपणात, आणि ज्याची बायको अपमानात सोबत असेल त्यानं आताच्या काळात भाग्य समजलं पाहिजे. गरिबीत कोणी सहकार्य करत नाही महाराज, कोणी करत नाही याचं जाऊ द्या. जीवनाचा साथीदार असलेली बायको सुद्धा गरिबीत साथ देत नाही. देत असेल तर भाग्य, तिला चांगले दिवस दाखवण्याची जबाबदारी सुद्धा आपण घेतली पाहिजे, घेतलीच पाहिजे. सीतामाई सोबत आहे, पंचवटीत आले आणि काय केलं तिथं, पत्ता पत्ता तिनका तिनका जोडे जाते है हो, पत्ता पत्ता तिनका तिनका जोडे जाते है महलो के वासी जंगल में कुटी बनाते है. पान पान गोळा केलं, इक राजा के राज दुलारे वन वन फिरते मारे मारे सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं हो महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. पान पान गोळा केलं, झोपडी बांधली, राहायला लागले तिथं. एकदा फक्त ते हरिण डोळ्यानं पाहिलं. हरिण पहायच्या आदल्या दिवशी तुलसीदासजी सीतामाईची मुलाखत घ्यायला पंचवटीत गेले आणि तिला विचारलं, किती सुखी आहे ग सीते. सीतामाईनं दिलेलं उत्तर आहे, सियाराम म्हणू चरण अनुरागा अवध सहस समापदु प्रिय रागा मी जितकी अयोध्येत सुखी होती त्याच्या 1000 पटीनं सुखी आहे, खूप सुखी आहे, इतकं सुख माझ्याजवळ आहे. पण ती सीतामाई हरण पाहते आणि हरणाकडे पाहून तिचं ज्ञान हरवलं, दुर्बुद्धी सुचली. काय झालं, तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला, अवाटली असता बुद्धी. घ्या ज्ञानोबरींची ओवी बुद्धीवरची, नुसतं कीर्तन ऐकायचं नाही, कीर्तनकारांनी सांगितलेली प्रमाण ओव्या श्लोक कधीतरी ऐकायची सवय लावली पाहिजे आपण. अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. तिला हरण दिसलं आणि ज्ञानोबरांनी ओवी लिहिली. जिथं तिला दुर्बुद्धी सुचली तेव्हापासून एक दिवस सुद्धा सीतामाईच्या जीवनात सोन्याचा सुखाचा निघाला नाही, एक दिवस नाही, एकही नाही. अख जीवन दुःखाच्या खांडीत गेलं. सीतामाईची ही अवस्था असेल कळती कर, आपल्याला दुर्बुद्धी होऊ देऊ नका हो, नांदू द्या. कधी कोणाचा वाईट विचार करू नये महाराज, सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. लोकांना आपला द्वेष करू द्या, आपण कोणाचा द्वेष कधी करू नका, फार भलं होईल आपलं. द्वेषामध्ये दुर्बुद्धी वास्तव्याला आहे, अहंकारामध्ये दुर्बुद्धी वास्तव्याला आहे. ज्या वेळेला आपल्याला ही दुर्बुद्धी सुचेल त्यावेळेला जीवनाचा ऱ्हास होतो, वाटोळ होतं. आणि तुकोबऱ्यांसारख्या महात्म्याला जर हिची चिंता असेल तर तुम्ही आपण बसल्या बसल्या चिंता करा, सातव्या दिवशी खरंच करा. एक पाऊल चुकीचं जरी पडलं ना तरी आयुष्याचा सत्यानाश होतो महाराज, एक पाऊल एक पडू नये ते चुकीचं. दुर्बुद्धी ते म्हणा कधी पडू नये, कदा नुपजवणार आहे, अरे कधीच पडू नये.